सुषमा अंधारे यांनी पुण्यातील एक व्हिडिओ एक्स पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओमधून फडणवीसांवरती निशाणा साधण्यात आलेला आहे. येरवडा कारागृहामध्ये कैद्यांना घेऊन जातानाचा पोलिसांचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेला आहे आणि कैद्यांना गाडीमधून घेऊन जाताना कशा प्रकारे पाकिटं वाटली जात आहेत अशा प्रकारचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, एक्स पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओमधून त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे. येरवडा कारागृहामध्ये आरोपींना घेऊन जाताना त्यांना कशा प्रकारची पाकिटं वाटली जात आहेत, पोलिसांकडून गाडीमध्ये कशा प्रकारची पाकिटं वाटली जात आहेत अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि याच व्हिडिओवरून सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे. आणि चतुर्थ श्रेणीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं फक्त निलंबन करणं, चौकशा लावणं एवढं पुरेसं नाहीये. यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात, समजा कारागृहाचे अधीक्षक आहेत, महानिरीक्षक आहेत, हे लोक काय करतात? ह्यांनी ढील दिल्यामुळे हे घडतंय का? कारागृह अधीक्षक आणि महानिरीक्षक ज्यांनी रिपोर्ट करायचा असतो वर गृह खात्याला, ते गृह खातं यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही का? त्यामुळे दरवेळेला कधी पीठ बदला, कधी तवा बदला, कधी काही चूल बदला, हे सगळं करण्यापेक्षा आता आचारी बदलण्याची वेळ आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सपशेल नापास ठरलेले आहेत. सो मला वाटतं की एवढं घडल्यावर तरी फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे.